बापरे आशीन नागिन नागिन रे कोण गॅस खाली बारक होता ना तर हे बघा मित्रांनो, घरामध्ये नाग घेऊन बसलेले आहे. आशीन नागे नागे रे बा नाग आहे ना, नागच आहे बघा. लगेच कळतोय फणा काढले. अरे बापरे, खूपच नागिष्ट वाटत बघा. कसा लगेच फणा काढले. तर बघितलं कसला अग्रेसिव्ह नाग आहे आणि घरामध्ये आलाय. बघा, मी दरवेळी सांगत असते की घरामध्ये अडचण ठेवू नका. ज्या वस्तू आहेत ते अशा थोड्याशा वरती ठेवायचं, खाली जमिनीवर, खाली अशा वस्तू जास्त ठेवत नका जाऊ. आणि घरामध्ये उंदरं वगैरे फिरतात, त्याच्या शोधात मग शिकारीसाठी हे साप आपल्या घरामध्ये देखील चुकून घुसतात. तर असंच या ठिकाणी इंडियन स्पेक्टॅकल कोबरा म्हणजे नाग आहे बघा. लक्ष गेलं म्हणून ठीक आहे, पण जर चुकून अंधारामध्ये पाय वगैरे चुकून पडला असता तर मग आवड झाला असता. आवाज बघा त्याचा, आवाज करतोय. आता आपण काय करू, याला रेस्क्यू करू. आणि थोडासा इथे खूप जास्त अंधार आहे, आपण त्याला उजेडात जाऊन शूज नाहीये पायामध्ये, शूज नेहमी असतात. पण कधीतरी काही ना काही कामानिमित्त बाहेर आलो तर चुकून एखाद्या वेळेस पायामध्ये शूज नसेल तर मग कधी कधी असा कॉल पण होता आमचा. पण तेवढी काळजी आम्ही घेतो. आता आपण ह्याला बाहेर पाणी मागून तुला काय दिलं वया. आता पॅक करून टाकूयात मित्रांनो. नाग होता विषारी होता, घरामध्ये होता, आपण रेस्क्यू केला, बरं झालं. काही पण काही घटना नाही घडली. चुकून पाय वगैरे पडला असता तर अवघड होतं, पण तरी देखील मित्रांनो, साप जर चुकून कधी चावला तर न घाबरता हॉस्पिटलमध्ये जा. हॉस्पिटलला गेलात, घाबरला नाही, तुमचा जीव नक्की वाचेल.
तर आता सगळीकडे सापांबद्दलचे जे औषधं आहेत ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आता उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे जर कधी चुकून साप चावला तर घाबरू नका, निश्चित तुमचा जीव वाचेल, हॉस्पिटलला वेळेत जा, एवढीच मी विनंती करते. आता आपण याला काय करणार आहे, पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात लांब ठिकाणी मुक्त करणार आहे. हिला हिला बाबा.